जून महिना सुरू होताच लागलीच लोणचं करण्याची महिला वर्गाची लगबग सुरू असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहे, त्यामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे यंदा मागणीच्या तुलनेमध्ये कैरीची आवक कमी झाली आहे. परिणामी भाव देखील तेजीत आहेत. दिंडोरी परिसरामध्ये शहरातील बाजारपेठेत आंबा उत्पादक शेतकऱ्यांकडनं कैरी खरेदीसाठी महिलांची गर्दी होती आहे. दिंडोरी शहरामधील बाजारपेठेमध्ये चटकदार लोणच्यासाठी लागणाऱ्या कैरी घेण्यासाठी महिलांची लगबग दिसते. बाजारामध्ये लोणच्याच्या कैऱ्या विक्रीसाठी आल्या आहेत. खरेदी करून लगेच तिथेच कैऱ्या फोडून मिळतात. गतवर्षच्या तुलनेमध्ये बाजारामध्ये 50 ते 60 रुपये किलो भावानं कैऱ्या विकल्या जात आहेत. गावरान कैऱ्यांना इथे मोठी मागणी आहे. कैरी फोडून देणारे किलोमागे 10 रुपये घेतात. गेल्या वर्षी 5 रुपये किलो दरानं कैरी फोडून दिली जात होती. यंदा त्यामध्ये भाववाढ झाली आहे. कैरी लोणच्याकरता लागणारा मसाला विक्रेत्यांनी स्पेशल मसाले विक्रीसाठी ठेवले, तर मातीच्या आणि काचेच्या बरण्यांना देखील मागणी वाढली आहे. तरी देखील लॉकडाऊनचा परिणामामुळे बाजारामध्ये बरणी उपलब्ध नसल्यानं शोधाशोध करावी लागते आहे. कैऱ्या खूप मागच्या वर्षी व्यवस्थित विकत होते, यंदा काही विकताना येऊ राहिल्या. कैऱ्या लॉकडाऊनमुळे रस्त्यावर बसायची पाळ आली. कैऱ्या धुवायला पाणी येत नाही, गिराईकाची बी सोय नाही. रस्त्यावर बसल्यामुळं बाजारात बसल्यावर जरा पाणी वगैरे कैऱ्या घेण्यासाठी माणसं खूप येतात, पण यंदा रस्त्यावर बसण्याची त्याच्यामुळं धंदे व्यवस्थित होत नाही, काही नाही. ते लॉकडाऊन झाल्यामुळं धंद्यावर खूप परिणाम आलेला आहे. नमस्कार, मी एक गृहिणी आहे आणि आज आमच्या इथे बाजाराचं मार्केट भरलेलं आहे. जसं आपलं कुरडई, पापड, इतर जे व्यवसाय खाण्याचे पदार्थ राहतात, आपण वर्षाचे ते बनवतो, त्याच्यातलाच एक मुख्य घटक म्हणजे लोणचं राहतं. तर त्यासाठी मी कैरी खरेदी करण्यासाठी आलेली. सुखदेव खुर्दळ, सी 24 तास, दिंडोरी, नाशिक.